देगाची राखण देत गेला त्याने तिने हजर केलेली आहे. ती मानून घे. मानकरी असं त्याला वाटून दे त्याच्यात मागच्या पुढं पुढचं मागं झालं असेल. कोणाचं लागतं नाही का माझी खबरदारी घे. आणि ही मिरगाची राखण देतोय ती मानून घे. जसा आतापर्यंत आकोट सांभाळला तसा ह्याच्या पुढे सांभाळ. कुठली करून कपात होता नाही का माझी खबरदारी घे. एखादं खेळ खाणं समज. तर मंडळीनो, हा आमचा गावचा सभागृह आणि आज मिरगाची राखण आहे. त्यामुळे आज इथे सर्व चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. आणि व्हिडिओला लाईक जास्तीत जास्त करा. आणि इकडे सभागृहामध्ये तयारी चालू आहेत. कोणी कांदे सोडत आहेत तर कोणी लसूण. इकडे सुक खोबरं घेतलं जात आहे. अमर तांबे दिसत आहेत सुक खोबरं. मंडळीनं व्हिडिओ पाहत राहा, न स्किप करता. आणि आज आपण मिरगाची राखण म्हणून हे देणार आहोत. तर यासाठी आम्ही ही तयारी चालू आहे. आणि इकडे पाहता आपण फणसाचे गरे सोडत आहेत, साफ करतसुद्धा आहेत. हे पहा, हे झालं आहेत आता. आणि इकडे मंडळी चाप येत आहेत. मंडळी या घराची आता भाजी बनवणार आहेत, जे आपले दरवर्षी बनवतात पारंपरिक तीच पद्धत आहे अजून सुद्धा. हे सर्व आमचे ग्रामस्थ, ओल्ड ग्रामस्थ. सत्या आता मिरची कापत आहे. हे पाहत आहे दोन रिक्षेवाले. हे जे चहाचा आग्रह करत आहे हे आमचे जेवण बनवणारे मधु तांब, खूप जुने आचारी. इकडे चिकन कापत आहेत सुभाष मामा. बॉयलर चिकन. आणि आमच्या सभागृहातील या मूर्ती आणि बॅनर. तर इकडे आमचे हे आमचे सभागृहामधील किचन. आणि इकडे मसाला लावला जात आहे. ही आपली फणसाची भाजी आहे. तर मसाला लावला जात आहे आणि हे मसाला टाकत आहेत. हे मसाला लावल्यानंतर शिजायला ठेवणार आहेत. इकडे मधु तांबे कांदा साफ कांदा हे करत आहेत, भाजत आहेत. तर वर्षानुवर्ष पारंपरिक जी चालू प्रथा आहे तशीच अजूनसुद्धा पार पाडली जाते आमच्या कोकणामध्ये. आणि चुलीवरतीच जेवण केलं जात आहे. इकडे मसाला लावून झालेला आहे. एक मीठ टाकत आहेत. हे सुद्धा आमचे आचार्य आहे. दोघंसुद्धा भरपूर जुने आचार्य आहेत. ज्यावेळी काही कार्यक्रम असतो त्यावेळी हे तिघं आचार्यच असतात जेवण करायला. खूप टेस्टी असं जेवण करतात हे. त्यामुळे हे खूप ओल्ड आचार्य. उजव्या साईडला आहेत जे मसाला मिक्स करत आहेत ते शिवा तांबे. आणि हे तेल टाकत आहे राजेंद्र तांबे.
आणि हा आमचा सभागृहामधील आतून भाग पाहत आहे तुम्ही. खूप मोठा सभागृह आहे. इकडे सर्व ग्रामस्थ कामाला लागले आहेत. मी सुद्धा काम केलं आहे, आता काम करून व्हिडिओ करतो. तर आता थोड्याच वेळात आपण नदीवरती जायचं आहे, तर आता जाऊया. आपण चाललो आहोत आता नदीकडे. हे जे आहे याच्या हातामध्ये सत्याराजा ते प्रसादी आहे. हे ते दरवर्षी प्रमाण दिली जाते देवाला. पाहणार आहोत हे आपली नदी. हे सर्व झाडं आहेत जी मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवलीच. हे आमचं कोणचा मालक ग्रामस्थ जे मंदिर आहे, खूप प्रसिद्ध मंदिर गावचं. मित्रांनो, मागच्या व्हिडिओ मी तुम्हाला दाखवलं होतं की पाणी अजिबात नव्हतं, आणि आता पाणीचा साठा झालेला आहे. आणि आज तरीसुद्धा कमीच आहे. अजून पाऊस पडला ना की धबधबा चालूच राहतो, जे आपणाला पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. आणि आता इथे पूजा करून आपणाला दुसरीकडे जायचं आहे, जे तुम्ही आता व्हिडिओमध्ये पाहत आहात. पूजा करतात हे आमचे गावचे गावकर अनंत तांबे म्हणून. चला तर आता आपण जाऊया तिकडे, जिकडे मेन पूजा करायची आहे आपणाला. हे ग्रामस्थ चालले आहेत, त्यांच्या मागे आपण मागून जाऊया. मी दरवर्षी येतोच, तुम्हाला माहीत आहे इथे पूजा करतो आहे आपण. चला तर पाहूया. ही आमची नदी ते पाहताय तुम्ही. मित्रांनो, व्हिडिओला लाईक खूप कमी येत आहेत, जरा लाईक आपले वाढलेच पाहिजेत जास्तीत जास्त. फक्त व्हिडिओ पाहिला की लाईक करायला विसरताय तुम्ही, जे नाही विसरायला पाहिजे. तर इथे पूजा केली जाईल आता. साप केलं जाईल आणि पूजा केली जाईल. हे साप करत आहेत आता जुने ग्रामस्थ आहे सर्व. ते पूजा केल्यानंतर जे काही प्रसादे आणलेली आहे ती प्रसादे इथे ठेवली जाते. मग नंतर ती ग्रामस्थामध्ये वाटून खाल्ली जाते. जे पाहतच राह व्हिडिओ समजेल तुम्हाला. मित्रांनो, ही मिरगाची राखण झाली, त्यानंतर मग आपण जे काही आपल्या घरी घरून जे राखण द्यायची असते ती देऊ शकतो. ही राखण झाल्यानंतरच आम्ही घरच्या राखणं देतो. जशी प्रथा चालू आहे तशीच अजून पण आहे आणि यापुढेही राहील.
तिकडे विचारी पण घेता येईल, विचारी घ्यायचे ना पहिले. तर पूजा झालेली आहे. मी आता नदीकडे येताना आहे ग्रामस्थ. आता नदीच्या इथेच प्रसादीकडे जाईल आणि ती ह्या ग्रामस्थामध्ये वाटून ती खाल्ली जाईल. इकडे खोबरं काढत आहेत, खोबऱ्याच्या फोडी काढत आहेत. आणि ही पाहत आहे प्रसादी, चवळी, भात आणि हे गरे आणि तांदळाची भाकर. ही जी प्रसाद आहे जे तुम्ही पाहत आहे. ही प्रसादी वाटली जाते आणि यानंतर गावकऱ्यांच्या घरी तिथे राखण दिले जाईल. जे व्हिडिओ पाहत जा तर आता आपण चाललो आहोत गावकऱ्यांच्या घरी. मानून घे मानकरी असं त्याला वाटून दे. त्याच्यात मागच्या पुढं पुढचं मागं झालं असेल
कोणाचं लागतं नाही का अशी खबरदारी घे आणि ही मिरगाची रक्कम देतोय ती मांडून घे. जसा आतापर्यंत आपोट सांभाळला तस तस तसा ह्याच्या पुढे सांभाळ कुठली करून कपात होता नाही का अशी खबरदारी घे. मी एखादं खेळ खाणं समज घरच्या खायचं म्हणून इथे पण सांगायला झाले तर मित्रांनो धन्यवाद. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये कॉमेंट करून सांगा आणि व्हिडिओला लाईक, नवीन असाल तर सबस्क्राईब आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका. असेच व्हिडिओ घेऊन येत राहू आपण पुढे. तर तोपर्यंत आपण निरोप घेऊया. धन्यवाद.